नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। उपविभागीय पोलीस अधिकारी यांची ग्रामीण भागासह शहरातील संवेदनशील गणेश मंडळाला भेट। दिग्रस शहर व ग्रामीण परिसरातील सुरू असलेला गणेशोत्सव व ईद ए मिलाद सण उत्सव तसेच आगामी काळातील विधानसभा निवडणुकी दरम्यान शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता आज दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी दारव्हा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत यांच्या उपस्थितीमध्ये दिग्रजचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्यासह इतर अधिकारी व पोलीस स्टॉप घेऊन दिग्रज तालुक्यातील ग्राम डेहणी, कलगाव, लाखरायजी व दिग्रज शहरामध्ये रूट मार्च घेऊन दिग्रज येथील संवेदनशील गणेश मंडळ व ईद ए मिलाद मिरवणूक मार्गावर असणारे गणेश मंडळे यांना भेटी देऊन शासनाच्या वतीने गणेशोत्सव संबंधाने देण्यात आलेले नियम व अटीचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून गणेशोत्सव साजरा करावा व कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता उपयुक्त माहिती देऊन शासनाच्या वतीने गणेश मंडळांना सूचना व शुभेच्छा देण्यात आल्या। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।